BJP Goa President Sadanand Tanavre said his party wants the seafarers back as soon as possible. The Chief Minister is personally dealing with the issue and is in touch with the centre. He said the seafarers is a national issue and does not have to do only with seafarers of Goa. He said the centre will act according to its uniform policy for all the seafarers. He was speaking after the BJP national president had a video conference meeting with state presidents and MPs on coronavirus. CM आमच्याकडे बरोबर डिस्कशन जाता आम्ही सांगितलं असं की हा विषय सेटल जाऊ जाय आणि मुख्यमंत्री स्वतः तो विषय हँडल करतात कारण कसं आता सीफेअरर विषय जो असा तो केवळ गोयचेच भीतर असा असे नाही इट इज ऑल इंडिया विषय आणि त्या लागून ते डिसिजन जे जाऊ जाय ते मुख्यमंत्र्यांनी सांगले म्हणून सगळे एक जाता केवळ समजा गोयचा विषय असता मुख्यमंत्री स्पेसिफिकली ना आमच्या जिल्ह्यात बाकीच्यांक सोडले अशें ना न्ही ऑल इंडियाचे सीफेअरर जे आसात तेच थंय आसात आणि त्यामुळे त्यांना हाडपाक लागून एक जी पॉलिसी केंद्र सरकारान ठरयली आसा ती बेगीनच्या बेगीन जाते म्हाका दिसता आमचे मुख्यमंत्री पूर्णपणेच्या फाटल्यान आसा श्रीपाद नायक ते सुद्धा म्हाका दिसता वयर उलयल्यात आणि पार्टी म्हणून आमचें डिस्कशन मुख्यमंत्र्या बरोबर आसता वयरूय आम्ही सांगिल्लें आसा ताका लागून बेगीनच्या बेगीन त्यांचो विषय जो आसा सीफेअरर हो विषय सेटल जावचो ही आमची अपेक्षा आसा आणि त्या बेगीन जातलो असं म्हाका दिसता तशें आतां आमचे ऑल्टरनेट डेज आमचे नॅशनल प्रेसिडेंट नड्डाजी आणि आमचे संघटन मंत्री बी एल संतोषजी आणि सबंद सगळ्या स्टेटींतले स्टेट प्रेसिडेंट आमचे संघटन महामंत्री जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन हांच्या बरोबर एक दररोज एक ऑल्टरनेट डेज त्यांची मिटींग असतात आज त्यांच्यानी ॲडिशनली आमचे जे खासदार असतात आज त्यांच्यानी वेगवेगळे ग्रुप केले आम्ही म्हणजे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर दादरा नगर हवेली गोवा पंजाब असे ग्रुप करून त्यांच्यानी सगळे स्टेट प्रेसिडेंट नड्डाजी नॅशनल आमचे जनशक्ती ऑर्गनायझेशन बी एल संतोषजी संघटन मंत्री आणि आमचे सगळे जे ह्या चारूय स्टेटी भीतर जितले एम बी येतात ते सगळे त्यामुळे आमचे श्रीपाद नायक आयुष मिनिस्टर विनय तेंडुलकर ते ह्या बैठकीक जॉईन झाले आज बेसिकली बैठक जी असली ते रिपोर्टींग आमचे खासदारांनी किती एक्झॅक्ट त्यांची थंय काम करप असले ह्या संदर्भातले रिपोर्टींग ते घेताले आणि त्यानंतर मागीर बी एल आमचे संतोषजी आणि नड्डाजी त्यांचे मार्गदर्शन झाले आणि येणारे 10-13 दिस जे आज उरल्यात आमचे एकूण लॉकडाऊनचे ऑल इंडिया आणि त्या लागून 13 दिवस आम्ही कशा तऱ्हेन काम करप फुडें कारण त्यांच्यानी आमकां ब्रिफिंग केल्लें आसा. ब्युरो रिपोर्ट.